नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. जर तुम्हाला बक्षिसं जिंकायची असतील तर तुम्ही नक्की सहभाग घेऊ शकतात. त्याच व्हिडिओच्या खाली मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही डायरेक्ट डीएम करू शकतात. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग, आजचा दिवस आहे नवरात्रीचा सहावा दिवस. आज आहे राखाडी रंग आणि आपल्याला आता सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची. चला तर मग आधी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊ आणि मग व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही सगळ्यांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलंच असेल. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. विषय थोडासा स्पेशल आहे, म्हणजे आपण मी आधी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत की महिलांनी कसं राहायला हवं, आपला आत्मसन्मान कसा जपायला हवा, त्यानंतर माझ्या आयुष्यातल्या नवदुर्गा कोण आहेत. तर आजचा विषय आहे की लेडीज महिला घरात बसून काय करू शकतात, म्हणजे अशी कोणती कामं आहेत जी घरात बसून आपण करू शकतो आणि त्यातनं दोन पैसे आपण कमवू शकतो. दोन पैसे म्हणजे तुम्ही नॉर्मल विचार करा, जर तुम्ही 100 रुपये दिवस कमवत असाल ना तर तुम्ही 30 दिवस पैसे कमवल्यानंतर 3000 रुपये महिना कमवतात. 3000 रुपये महिन्यामध्ये तुम्ही अर्धा लिटर जर दूध आणत असाल तर अर्धा लिटर दूध, तुमचं लाईट बिल, तुमचा किराणा आणि भाजीपाला, ह्या अशा 4 गोष्टी सुटतात. म्हणजे तुम्ही जर 2 जण असाल किंवा 3 जण असाल ना तर तुमचा सगळा खर्च त्या 3000 मध्ये होऊ शकतो. आणि जर 3000 मध्ये तुम्ही खर्च कसा करायला हवा हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी 3000 मध्ये घर कसं मॅनेज करू शकते हे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईल. आजचा विषय घेऊन आलेली आहे घरात बसून आपण अशी कोणती कामं करू शकतो त्यातनं आपण पैसे कमवू शकतो. तर पहिलं काम आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आवडतीची गोष्ट आहे, आपल्याला पार्लर मध्ये जायला किंवा त्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतं. जर तुम्ही बेसिक क्लास करून घेतलात, म्हणजे तुम्ही आयब्रो शिकलाय, फेशियल शिकलाय, ब्लीच वगैरे ज्या बेसिक गोष्टी आहे, मेडिक्युअर पेडिक्युअर तेवढं जरी शिकलात ना तरी तुम्ही घरात बसून 100, 150, 200 रुपये कमवू शकतात, आरामशीर कमवू शकतात. तर बेसिक पहिली गोष्ट आहे की तुम्ही पार्लरचा बेसिक क्लास जर केलात किंवा बेसिक गोष्टी शिकून घेतलात ना तर तुम्ही घरात बसून सुद्धा पैसे कमवू शकतात त्यातनं पार्लरमधून. तर हा झाला पहिला पॉईंट. त्यानंतर दुसरा पॉईंट, तुम्हाला जर शिवणकामाची आवड असेल किंवा तुम्हाला शिवणकाम येत असेल तर तुम्ही ते सुद्धा करून घरात बसून पैसे कमवू शकतात. आजकाल ब्लाऊजच्या शिलाई किंवा ड्रेसची शिलाई इतकी जास्त वाढलेली आहे की तुम्ही दिवसाचा एक जरी ब्लाऊज शिवलात किंवा एक जरी पिको फॉल वगैरे असं काही केलं ना, पिको फॉल मध्ये सुद्धा भरपूर पैसा मिळतो आपल्याला. जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्यात ना, शिलाईमधल्या साध्या टिपा मारल्यात किंवा पिको फॉल केलात किंवा ब्लाऊज एक साडीचाच पिको फॉल असं जरी केलं ना तरी तुम्ही 500 रुपये पर डे कमवू शकतात जर तुम्हाला गळ्यांचे आकार वगैरे व्यवस्थित येत असतील तर. तर ही झाली दुसरी गोष्ट जी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अगदी व्यवस्थित करू शकता. तर पार्लर आणि शिलाई कामानंतर तिसरी गोष्ट येते मेस. मेस मध्ये तुम्हाला जर जेवण बनवण्याची आवड असेल, जर तुम्हाला स्वयंपाक अगदी सुंदर बनवता येत असेल, उत्तम रुचकर स्वयंपाक बनवता येत असेल तर तुम्ही मेस किंवा कॅन्टीन सुद्धा सुरू करू शकताय. म्हणजे जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही स्टार्टअप फक्त 1-2 डबे किंवा 3 डबे अशाप्रमाणे सुद्धा करू शकतात. किंवा तुम्हाला कॅन्टीन सुरू करायचं आहे तर तुम्ही पहिले 25 माणसांचं जेवण, नंतर 50 माणसांचं जेवण अशाप्रमाणे सुद्धा ऑर्डर घेऊ शकतात. तर हा झाला तिसरा पर्याय, घरात बसून तुम्ही कॅन्टीन आणि मेस हा उत्तम पर्याय चालवू शकतात. जर तुम्हाला स्वयंपाक जमत असेल
तर तुम्ही हे सुद्धा करू शकतात, भरपूर प्रमाणात त्याच्यात सुद्धा प्रॉफिट आहे. त्यानंतर चौथा पर्याय, जर तुम्हाला विणकाम जमत असेल, उलनचं काम जमत असेल, किंवा आजकाल ते आरसे वगैरे बनवून मिळतात, त्यानंतर कढई करायचं काम जमत असेल, जे ओढणीवरती बारीक डिझाईन असतं, एम्ब्रॉयडरी असतं, जर तुम्हाला ते जमत असेल तर तुम्ही त्यातून सुद्धा पैसे कमवू शकतात. कारण आजकाल तोरण, हँगर वगैरे खूप जास्त प्रमाणात बाजारात सुद्धा महाग मिळतात, 400-500 रुपयाच्या खाली काहीच मिळत नाही. तर तुम्ही जर जवळपासच्या कस्टमरना कमी रेटमध्ये अवेलेबल करून दिलेत ना, तर कस्टमर सुद्धा तुमचं वाढतं आणि तुम्ही तो सुद्धा बिझनेस अगदी छान करू शकतात. म्हणजे हस्तकला कोणतीही, तुम्हाला जर पेंटिंगची आवड असेल, तुम्हाला जर अशा वस्तू वगैरे बनवण्याची आवड असेल, तर तुम्ही तो सुद्धा बिझनेस अगदी छान करू शकतात. म्हणजे लेडीज घरात बसून खूप साऱ्या गोष्टी करू शकतात, पण आपल्याला ते ऑप्शन माहिती नसतात. तर ते मी आज तुम्हाला सगळे समजावून सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही घरात बसून लहान मुलांचे क्लासेस सुद्धा घेऊ शकतात. आजकाल तुम्ही बघताय की मुलांना बाहेर क्लासला टाकल्यानंतर किती जास्त प्रमाणात आपल्याला फीस भरावी लागते. तर जर तुम्ही घरात बसून 4 मुलांचा जरी अभ्यास घेतलात, 6 मुलांचा जरी अभ्यास घेतलात ना, तरी सुद्धा तुम्हाला घर खर्चासाठी तुम्ही तुमचे पैसे वेगळे करू शकताय. तर हा सुद्धा उत्तम पर्याय आहे, क्लासेस घेणं, टीचिंग करणं लहान मुलांसाठी. त्यानंतर बऱ्याचशा लेडीज तुम्ही बघितल्या असतील, मी तुम्हाला पाच पर्याय सांगितले आहेत, आता मी सहावा पर्याय सांगते. तुम्ही घरात बसून, तुम्हाला माहिती की आपण बऱ्याचशा प्रमाणात आता आपल्याला होममेड गोष्टी लागतात. आपण ज्या रेडीमेड आपल्याला दुकानात मिळतात त्या नको असतात, आपल्याला तर होममेड लागतात. तर बऱ्याचशा लेडीज अशा असतात की होममेड लोणची, पापड, मसाले वगैरे या गोष्टींच्या शोधात असतात. तर तुम्हाला जर हे वळवणाचे पदार्थ किंवा उन्हाळी रेसिपीज जर तुम्हाला अगदी छान व्यवस्थित मस्त बनवता येत असतील, तर तुम्ही तो सुद्धा बिझनेस उत्तम करू शकतात. भरपूर अशा लेडीज आहेत की घरात बसून या गोष्टी सेलिंग करून अगदी उत्तम आपलं घर चालवतात किंवा आपला बिझनेस चालवता आहेत. उद्योग, गृहउद्योग सुरू करू शकताय तुम्ही त्यावरती. उडदाचे पापड बनवू शकतात, नाचणीचे पापड, कुरडया, मसाले, सांडगे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आता तुम्हाला माहिती आहे की पापड उद्योग हा खूप जास्त प्रमाणात चालतोय, तर तुम्ही अशा प्रकारचे उद्योग सुद्धा घरी करू शकताय. मी जेव्हा 10 वर्षापूर्वी पुण्यात आली होती त्यावेळेस डे केअरची इथली फीज होती 3000 रुपये, आणि आत्ताची सध्याची फी मला माहिती नाहीये, पण डे केअरमध्ये तुम्ही 2 किंवा 3 मुलं जरी सांभाळलीत ना, म्हणजे भरपूर एम्प्लॉईज असतात की जे मुलांना ऑफिशियल म्हणजे असे डे केअर जे असतात बाहेर, भरपूर सारे मुलं असतात तिथे सोडून जाण्यासाठी तयार नसतात. तर तुम्ही जवळपास अशी मुलं असतील तुमच्या घराजवळ, तर ती मुलं सुद्धा तुम्ही सांभाळू शकतात आणि त्यातून सुद्धा तुम्हाला खूप छान प्रमाणात इन्कम होतं, अगदी मनासारखं इन्कम सुद्धा मिळू शकतं. तुम्हाला फक्त त्यासाठी घराची स्वच्छता ठेवावी लागते, घरात थोड्याशा खेळण्या ठेवाव्या लागतात आणि खाण्याचे पदार्थ लहान मुलांसाठी ठेवायला लागतील. बाकी तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंट त्यात करावी लागत नाही, म्हणून डे केअर हा सुद्धा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर परत क्लासेसमध्येच आहे, तुम्हाला जर डान्स क्लास घेता येत असेल, म्हणजे मोठ्या लेडीजचा सुद्धा तुम्ही फिटनेस क्लास वगैरे घेऊ शकतात, तुम्ही योगा क्लासेस घेऊ शकतात, तुम्ही डान्स क्लास घेऊ शकतात. त्यानंतर आपलं बऱ्याच लेडीजला वेट वगैरे कमी करायचं असतं, तर त्याचे सुद्धा तुम्ही क्लासेस घेऊ शकतात. असे बरेच, म्हणजे तुम्ही मेहंदी क्लास घेऊ शकतात, त्यानंतर कुणाला रांगोळी काढायची आवड असते तर ते सुद्धा क्लास तुम्ही घेऊ शकतात. तर याप्रमाणे तुम्ही क्लासेस घेऊन सुद्धा पैशांचं इन्कम करू शकताय. त्यानंतर 10वा प्रकार आहे केक बनवणे, म्हणजे केक बनवून सुद्धा तुम्ही पैशांचं इन्कम. लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या लेडीजने घरात केक बनवून इतक्या प्रमाणात सेलिंग केलेलं आहे आणि शिकलेल्या सुद्धा तितक्याच लेडीज आहेत. क्लासेस केक बनव, जर तुम्हाला केक बनवता येत असेल तर तुम्ही केक बनवण्याचे क्लासेस सुद्धा घेऊ शकतात आणि तो सुद्धा बिझनेस तुमचा अगदी उत्तम चालू शकतो. खरंच खूप बेस्ट पर्याय आहे, म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत. तुम्ही पार्लर अगदी व्यवस्थित चालवू शकतात, एक तुम्ही शिवणकाम करू शकतात, 2 त्यानंतर तुम्ही मेस चालवू शकतात, 3 त्यानंतर तुम्ही हस्तकला, म्हणजे तुम्हाला जर उलनचं काही सामान बनवता येत असेल, तोरण, ताटावरती टाकायचं जे असतं, त्यानंतर टेबल मॅट वगैरे ज्या गोष्टी असतात त्या बनवू शकतात. त्यानंतर मायक्रमचं जे सामान बनवलं जातं, आरसे, झुंबर वगैरे, आकाशकंदील, तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात. ते 5 झाले. त्यानंतर 6 नंबर आहे क्लासेस तुम्ही घेऊ शकतात. क्लासेसमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत, लहान मुलांचे क्लासेस घेऊ शकतात, मेहंदी क्लास, डान्स क्लास, रांगोळी क्लास,
आणि योगा क्लास, फिटनेस क्लास वगैरे असे बरेच क्लास तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही डे केअर चालवू शकता. जर तुम्हाला मुलं सांभाळायची आवड असेल तर तुम्ही डे केअर चालवू शकता. त्यानंतर तुम्ही वाळवणाचे पदार्थ बनवून किंवा तुम्ही वाळवणाचेच पदार्थ बनवण्यापेक्षा खूप महिला उकडीचे मोदकाचे बिझनेस चांगला करतात. कुणी पुरणपोळीचा बिझनेस खूप चांगला करतात. जो पदार्थ तुम्हाला अगदी उत्तम बनवता येतो ना, तो तुम्ही कुणाला बिर्याणी वगैरे छान बनवता येते तर तो सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. म्हणजे जसं कॅन्टीनचा प्रकार आहे तसंच तुम्ही आपण म्हणतो ना की सीझन वाईज काही गोष्टी असतात तर त्या तुम्ही करू शकताय. त्यानंतर तुम्ही केक बनवण्याचे क्लासेस घेऊ शकतात, केक ऑर्डर घेऊ शकतात, त्यातून सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकताय. त्यानंतर आलेला असतो सगळ्यात शेवटचा प्रकार, म्हणजे जो आता मी करते, घरी राहून एक उत्तम युट्यूबर होण्याचा प्रकार सुद्धा तुम्ही करू शकताय. कारण युट्यूबसाठी तुम्हाला फक्त एक मोबाईल लागतो, थोड्या सेटिंग्स करण्यासाठी वेळ जातो, पण तुम्ही जर तुमच्याजवळ जर बोलण्याचं स्किल असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी येत असतील, हे बघा तुम्हाला शिवण क्लास येतोय, शिवण क्लासचे व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबला पोस्ट करू शकतात. तुम्हाला छान जेवण बनवता येतंय, तुम्ही जेवणाचे व्हिडिओ बनवून रेसिपीज बनवून त्या व्हिडिओ पोस्ट करू शकताय. तुम्हाला वाळवण्याचे पदार्थ येत आहेत, तुम्ही ते व्हिडिओ बनवून पोस्ट करू शकताय. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत ते 10 प्रकार सांगितलेत की घरात बसून तुम्ही काय करू शकताय, तर त्यापैकी तुम्ही त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकलेत ना तरी तुम्ही अति उत्तम युट्यूबर सुद्धा होऊ शकताय. फक्त काही टेक्निकल गोष्टींची माहिती लागते, ते तुम्हाला जमलं ना तुम्ही अगदी उत्तम युट्यूबर सुद्धा होऊ शकतात आणि तुमचे बिझनेस सुद्धा चालवू शकतात. त्यानंतर अशा खूप गोष्टी आहेत, जसं की माझी मैत्रीण आहे, तिच्या घरी छोटीशी आपण घरगंटी म्हणतो किंवा छोटीशी गिरणी म्हणतो ती आहे. त्यावरती सुद्धा तुम्ही सोसायटीमध्ये वगैरे जर सांगितलं की माझ्याकडे गिरणी आहे, तुम्ही दळणदळायला येऊ शकतात किंवा गहू दळून घेऊन जाण्यासाठी येऊ शकतात, तर तुम्ही तो सुद्धा बिझनेस अगदी छान करू शकताय. खूप ऑप्शन्स आहेत, पण जर आपल्याला काहीतरी करायची इच्छा असेल तेव्हा आपण खूप गोष्टींचा शोध लावतो, पर्याय शोधतो. त्यानंतर तुम्ही रिसेलिंग अगदी उत्तम करू शकतात. मी माझ्या बिझनेसची सुरुवात रिसेलिंग पासून केलेली होती. रिसेलिंग मध्ये काय असतं माहिती का, समोरून म्हणजे तुम्ही माझ्याकडे रिसेलिंगसाठी जॉईन होताय, मी सुद्धा अगदी उत्तम रिसेलर आहे, तर तुम्ही रिसेलिंग शिकण्यासाठी मला इंस्टाग्रामला डीएम करू शकताय. रिसेलिंग म्हणजे काय असतं, आपल्या डिस्ट्रीब्युटरकडून किंवा मॅन्युफॅक्चरकडून फोटोज व्हिडिओज येत असतात, आपण आपलं मार्जिन ऍड करून पुढे रिसेलिंग करायचं, त्यानंतर ऑर्डर तुम्ही अशाप्रमाणे घेऊ शकतात. भरपूर सारे ऑनलाईन ऍप सुद्धा आहेत की ज्याच्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता, रिसेलिंग करू शकतात. तर असे भरपूर सारे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्ही घरी बसलेले असाल आणि तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करून बघा आणि या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटलाय ते. मी परत एकदा तुम्हाला पॉईंट सांगून देते की तुम्ही घरात बसून काय काय करू शकताय. एक, पार्लर चालवू शकता. दुसरं, शिवणकाम करू शकता. तिसरं, मेस किंवा कॅन्टीन चालवू शकता. चौथं, रिसेलिंग करू शकतात. पाचवं, हस्तकला म्हणजे उलनचे वगैरे काही प्रोडक्ट तुम्हाला बनवता येत असतील तर ते तुम्ही करू शकतात. सहावं, तुम्ही क्लासेस देऊ शकतात. क्लासेसचे सगळे प्रकार मी सांगितलेले आहेत. 7 वाळवणाचे पदार्थ तुम्ही बनवू शकतात. 8 तुम्ही डे केअर चालवू शकतात. 9 तुम्ही केक बनवून ऑर्डर घेऊ शकतात. त्यानंतर 10 आहे, तुम्ही खूप उत्तम प्रकारचे युट्यूबर सुद्धा होऊ शकतात. तर तुम्हाला यातला कोणता पर्याय आवडला आहे, तुम्हाला यातलं कोणतं स्किल जमतं, तुम्ही यातला काहीही करू शकताय. फक्त इच्छाशक्ती हवी. आपल्याला जर घर चालवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, बरं पैसा नाही कमवायचा, पण आपल्याला घरात नुसतंच बसून राहायचं नाहीये, आपल्याला आपल्या हाऊस मोज पूर्ण करायचे आहे, तर तुम्हाला थोडंफार तरी काहीतरी कमवणं, स्वतःच्या स्वाभिमानासाठी किंवा आत्मसन्मानासाठी तरी कमवणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही यातलं जर तुम्हाला काही येत असेल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला आजचा माझा विषय आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खरंच धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.